माझ्या वडिलांचा पी एफ जो आहे तो वापरून मी युकेमध्ये एम एस करायला येणार ये आहे तर मी या, यावं की न यावं हे दोन अकाउंट कमवून तुमचं लोन फेडू शक मी एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातनं आहे आणि मला एम एस करायला यायची फार इच्छा आहे मी चाळीस लाखाचं चा लोन घेण्याचा विचार करते गेमिंग अशा गोष्टींमध्ये जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनलवरती के बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल तर मंडळी आजचा खूप महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाच्या प्रश्नावरतीचा व्हिडिओ आहे तो म्हणजे यू केमध्ये एम एस करायला येणं वर्थ आहे की नाही आणि यावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की बऱ्याच विद्यार्थी विद्यार्थिनींनी मला इन्स्टाग्राम फेसबुकवरती मेसेजेस करून किंवा यूट्यूबच्या व्हिडिओजवरती कमेंट्स करूनसुद्धा विचारलं आहे की माझी वैयक्तिक परिस्थिती अशी आहे तर मी यू केमध्ये एम एस करायला यावं की न यावं जेव्हा असा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण आधीही डिस्कस केलं आहे की प्रत्येकाची परिस्थिती वैयक्तिक आर्थिक बौद्धिक ही वेगवेगळी असते त्याच्यामुळे कोणी कोणाला सल्ला नाही देऊ शकत पण मी नक्की काही पॉईंट्स असे सांगू शकते की विच वूड हेल्प यू टू टेक युअर डिसिजन ते सगळे पॉईंट्स आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे अर्थात काही लोकांनी असं विचारलं होतं की मी एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातनं आहे आणि मला एम एस करायला यायची फार इच्छा आहे मी चाळीस लाखाचं चा लोन घेण्याचा विचार करते आहे मी करू की नको अर्थात हा प्रश्न वाचल्यानंतर आणि दुसरा एक असा प्रश्न होता की माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे पण माझ्या वडिलांचा पी एफ जो आहे तो वापरून मी यू केमध्ये एम एस करायला ये येणार आहे तर मी यावं की न यावं हे दोन अतिशय एक्स्ट्रीम प्रश्न होते आणि दॅट मेड मी थिंक की मला नक्कीच व्हिडिओ बनवायला पाहिजे सो देर आर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स जे मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील बिफोर टेकिंग एनी फायनान्शियल रिस्क प्लीज टेक इन टू कन्सिडरेशन काही पॉइंट्स जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा तो म्हणजे की युकेमध्ये एम एस करायला आल्यानंतर रिसेंटली एम एस नंतर दोन वर्ष काम करायची परवानगी ब्रिटिश सरकारने दिलेली आहे त्याच्यामुळे जर तुम्ही इथे जरी तुम्हाला वर्क परमिट एखाद्या कंपनीने स्पॉन्सर नाही केला तरी मध्ये तुम्ही दोन वर्ष काम करू शकता त्यामुळे अफकोर्स आपण भारतीय लोक जेव्हा शिकायला येण्याचा विचार करतो आणि घरातले जेव्हा रुपयांमध्ये कमवत असतात आणि इथे आल्यानंतर ग्रेट ब्रिटिश पाऊंडांमध्ये खर्च होणार असतो तेव्हा आनंदापलीकडे पैशाचा विचार करणं फार गरजेचं असतं कारण जर तुमच्या इट शूड मेक फायनान्शियल सेन्स तर दोन वर्ष जर तुम्हाला आल्यानंतर काम करायला मिळणार असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे पाऊंड्स कमवून तुमचं लोन फेडू शकता त्यानंतर जर तुम्ही ज्या कंपनीमध्ये दोन वर्ष काम करायची परवानगी मिळालेली आहे त्या कंपनीमध्ये चांगला रेपो जमवला त्यांना तुम्ही आवडला तुम्हाला ते आवडले तर तुम्ही त्या कंपनीमध्ये परमनंटसुद्धा होऊ शकता ते तुम्हाला परमनंट करू शकतात आणि असं झालं तर सोनेपे सुहागा पण जर जा नाही झालं तर तुम्ही भारतात जाऊन तुमचे थोडेसे जे पाऊंड्स कमवले होते त्यातून लोन फेडू शकता आणि भारतात गेल्यानंतर ब्रिटिश वर्क एक्सवरती तुम्हाला भारतात गेल्यानंतर दुसरी नोकरी मिळायला सुद्धा चान्सेस वाढतात हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मला महत्वाचा सांगायचा होता तो म्हणजे सध्या असं झालं आहे की पूर्वी जेव्हा लोक इंटर कंपनी ट्रान्सफर विजावर यायची तेव्हा ती या देशामध्ये थोडा वेळ काम करायची आणि मग एखाद्या ब्रिटिश कंपनीमध्ये नोकरी शोधायची आणि मग त्यांचा जॉब स्विच करून त्या कंपनीमध्ये पर्मनंट व्हायची त्यापेक्षा सध्या अशी परिस्थिती झाली आहे की जर तुम्ही युकेमध्ये एम एस केलं एकच वर्षाचं एम एस असतं यु केमध्ये पण ते, ते जरी तुम्ही केलं तर तुमची यु केमधली नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त वाढतात त्याच्यामुळे मध्ये एम एस करणं हे इंटर कंपनी ट्रान्सफरवर येण्यापेक्षा जास्त व्हॅल्युएबल सध्या व्हायला लागलंय त्याच्यामुळे यू कॅन ऑफकोर्स थिंक ऑफ कमिंग टू द के कारण हा तुमच्या बाजूने महत्वाचा पॉईंट आहे असं मला वाटतं तिसरा मुद्दा मला आणखीन एक uh, सांगायला आवडेल तो म्हणजे दोन वर्षांपूर्वी ब्रेक्झिट झालं युके युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं त्याच्यामुळे युरोपियन लोकं आणि भारतीय लोक यांना समान संधी निर्माण झाल्या पूर्वी युरोपियन लोकांना आपल्यावरती प्रेफरन्स होता बिकॉज दे आर युरोपियन पण आता युरोप मधून के बाहेर पडलं असल्यामुळे भारतीय लोकांना देखील नोकरीच्या संधी इक्वली मिळणार आहेत आणि विजासाठी स्ट्रगल हे सगळ्यांसारखंच असणार आहे त्याच्यामुळे कोणाला प्रेफरन्स नाही आहे आणि भारतीय लोकांना त्याच्यामुळे वीज वर्क विजा मिळण्याचे चान्सेस वाढतात सो दॅट इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट जो मला तुम्हाला सांगायला आवडेल त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायला आवडेल तो म्हणजे जेव्हा तुम्ही युकेमध्ये शिकायला येण्याचा आणि नोकरी करण्याची इच्छा बाळगता तेव्हा तुम्ही हा विषय नक्की डोक्यात घेतला पाहिजे की तुम्ही कोणत्या विषयामध्ये शिकायला येण्याचा आणि नोकरी करण्याचा विचार करता मला खूप मनापासून असं सांगायला आवडेल की जर तुम्ही कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जर इथे शिकायला येण्याचा विचार करत असाल त्यानंतर तुम्हाला मशीन लर्निंग इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा गेमिंग अशा गोष्टींमध्ये जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे नोकरी मिळण्याच्या चे चा, चान्सेस नक्कीच वाढतात पण तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या स्किलसाठी इथे नोकरी करण्याची इच्छा आहे तुमची किंवा इथे शिकण्याची इच्छा आहे यावरती बरेच फॅक्टर्स अवलंबून आहेत ज्या गोष्टी इन डिमांड आहेत त्यामध्ये जर तुम्ही इकडे शिकायला येणार असाल किंवा नोकरी करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे येणं इट मेक्स सेन्स पण या गोष्टींमध्ये ऑलरेडी यांच्याकडे स्किल्स आहेत ऑलरेडी त्या स्किल्सचा इतका भरभराट आहे की तुम्ही येऊन काही फरक पडणार नाही आहे तेव्हा तुमच्या नोकरीच्या चे चा चान्सेस कमी होतात मी असं नाही म्हणत की नोकरी मिळणार नाही मिळू पण शकते एखादी व्यक्ती धडपड करणारी असेल तर त्यातही नोकरी मिळू शकते पण मुळात विषयाची डिमांड जर जास्त असेल तर नोकरी मिळायला जास्त प्रोबॅबिलिटी आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या विषयात शिकायला येता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही इथे शिकायला येण्याचा प्लॅन करत असाल तेव्हा प्लीज असा विचार करा प्लीज की वडिलांचा पी एफ चाळीस पन्नास लाखाचा लोन हा जेव्हा इतकी जेव्हा तुम्ही रिस्क घ्यायला तयार असता तेव्हा मला असं म्हणायचं की वाय नॉट वर्क अँड अर्न मनी फॉर युअरसेल्फ आय नो की वेळ खूप म्हणजे तुम्हाला सेव्ह करायला लागतील पैसे थोडासा वेळ जाईल त्याच्यामध्ये पण थोडी फायनान्शियल रिस्क ही डिस्ट्रीब्यूट होते म्हणजे कोणाच्या पी एफवरती शिकायला येणं किंवा चाळीस पन्नास लाखाचं लोन बावीसाव्या वर्षी घेणं किंवा तेविसाव्या वर्षी घेणं इट्स अ बिट टू मच असं मला वाटतं पण जर नोकरी मिळणार असेल तर तुम्ही अफकोर्स कॅल्क्युलेट करून विचार करू शकता आणि इथे तुम्ही शिकायला येऊ शकता त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा होता की बरीच लोक मला असं विचारतात की मला वॉरिकशायर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळते आहे मला मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळते आहे किंवा मला लफब्र युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळते तर शुड आय कम ऑर नॉट गाईज लेट मी टेल यू वन थिंग एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा तुम्ही शिकायला येत असता केमधल्या तेव्हा युनिव्हर्सिटीच्या रँकिंगसोबत त्या विषयात तुमची ती तुम्हाला जी युनिव्हर्सिटी ॲडमिट देते ती कशी आहे हे देखील तितकंच मॅटर करतं त्यानंतर तिथला प्लेसमेंटचा रेट कसा आहे किंवा ओवरऑल एक रिसर्च करणं फार गरजेचं असतं जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असेल तिथे शिकायला ये येण्यासाठी तर नक्की कन्सिडर करा पण ह्या गोष्टी इतक्या स्पेसिफिक आहेत त्यासाठी तुम्ही कोणी कन्सल्टंट जे भा, म्हणजे भारतात स्पेशल लोकं असतात त्यासाठी तुम्हाला ॲडवाईस देणारी मुंबई पुण्यात आहेत असे ओक अकॅडमी म्हणून पुण्यात आहे ते तुम्हाला खूप व्यवस्थित ॲडवाईस देतात की ही युनिव्हर्सिटी या विषयासाठी कशी आहे तिथलं म्हणजे तुम्ही आलं पाहिजे का तिथे शिकण्यासाठी तर तुम्ही त्यांच्याशी बोला कारण मला स्वतः म्हणजे इतकं बदलत असतं डे टू डे हे सगळं की म्हणजे तुम्ही या विषयासाठी या युनिव्हर्सिटीमध्ये यावं की नाही हा पूर्ण रिसर्चचा विषय आहे त्याच्यामुळे मी युनिव्हर्सिटीमध्ये या विषयासाठी यायचं की नाही यावरती नक्कीच को कोणीच म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत अंटील अँड अनलेस युअर प्रोफेशनल इन पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिसा नावाची एक असोसिएशन आहे यू केमध्ये हायर एज्युकेशन स्टॅटिस्टिकल अनालिसिस करते तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की युकेमधले ग्रॅज्युएट्स हे एटी फाय पर्सेंट प्लेस होतात आता एटी फाय पर्सेंट प्लेस होतात इज अ गुड रेट म्हणजे इंजिनिअरिंगला बऱ्याचदा आपण असं बघतो की अच्छा किती पर्सेंट प्लेसमेंट आहे कितीचं पॅकेज मिळतं तर ह्या खूप मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि मला असं वाटतं की एटी फाय पर्सेंट इज गुड प्लेसमेंट अंटील अँड अनलेस यू आर व्हेरी रबीश की तुम्ही उर उरले उरलेल्या पंधरा टक्क्यांमध्ये सुद्धा येऊ शकत नसाल देन यू शुड नॉट थिंक ऑफ कमिंग पण जर तुम्ही अबव ॲव्हरेज असाल तर यू विल डेफिनेटली यू शूड गेट प्लेस्ड ओके तर एटी फाय पर्सेंट असा त्यांनी आकडा पब्लिश केला आहे तर एटी फाय पर्सेंट लोकंही यू केमध्ये हायर एज्युकेशन घेतलेली प्लेस झालेली आहेत सो दॅट इज अनदर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दॅट आय वॉन्टेड टू टेल यू त्यानंतर या सगळ्या मुद्द्यांनंतर मला असं सांगायला आवडेल की इट इज कम्प्लिटली युअर डिसिजन युअर कॉल नॅव्ह यू हॅव इनफ डेटा टू टेक युअर डिसिजन सो या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला जर काही महाराष्ट्रीयन लोकांबद्दल काही लोक विचारतात किती मराठी लोकं आहेत इथे इंडियन फूड कुठे मिळेल किंवा अशा प्रकारच्या जर गोष्टी असतील तर त्यासाठी डेफिनेटली मी तुम्हाला काही फेसबुक ग्रुप्सवरती ॲड करू शकते किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती सांगू शकते पण बाकी इतर काही गोष्टी ज्या काही आहेत त्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या आय होप दीज पॉईंट्स हेल्प यू टू मेक युअर ओन डिसिजन थँक यू व्हेरी मच बाय